आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत संजना निखिलला समजावत असते, पण तो ऐकत नाही. नंतर अनिरुद्ध त्याला समजावतो आणि माझं आणि अरुंधती काकूंचं भांडण झालंय असं अनिरुद्ध त्याला सांगतो. यावर मला कंटाळा आलाय असं निखिल बोलतो. तेव्हा आपण फिरायला जाऊया का असं संजना त्याला विचारते. इथे आई आणि अनघा बागेत फिरत असतात, गप्पा मारत असतात. माझ्यासाठी नोकरी शोधशील का असं अनघा तिला विचारते. आणि मला मुलांकडून अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजेत असंही आई बोलते. तेव्हा मी नक्की शोधेन असं अनघा आईला बोलते. तेव्हा आई अनघाच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढते. यावर पुन्हा एकदा मला यामध्ये नाही पडायचंय असं अनघा सांगते. तेव्हा मी शोधू का तुझ्यासाठी मुलगा असं आई विचारते. तेव्हा अनघा हसते आणि आधी मी तुझ्यासाठी नोकरी शोधते मग तू मला मुलगा शोध असं बोलत दोघी हसायला लागतात. इथे ऑफिसमध्ये अनिरुद्ध चिडलेला असतो. यावर मेहताला पण टेन्शन आलंय असं संजना बोलते. त्यावर तू नेहमी मेहताचीच बाजू का घेते असं अनिरुद्ध तिला विचारतो आणि पुन्हा एकदा संजनाला सुनवत असतो. यावर संजना त्याला शांत करते. ती आई ऑनलाईन क्लास घेत असते. तेवढ्यात यश तिथे येतो आणि मी अनघाशी लग्नाबद्दल बोलले असं आई यशला सांगत असते. तेव्हा तू डायरेक्ट अभिषेकाई बोलू नकोस असं यश आईला सांगतो. आई उठून कामाला जाणार तेवढ्यात तिला चक्कर येते. आई पडणार तेवढ्यात यश तिला सावरतो आणि तिला बसवतो. यावर डोळ्यासमोर अंधारी आली असं आई बोलते. यश तिला पाणी देतो तेव्हा खाली जाऊन तोंडात साखर टाकते असं आई बोलते आणि खाली निघून जाते. थोड्या वेळाने अभि येतो आणि आईची तब्येत बरी नाहीये असं यश अभिला सांगत असतो. यावर तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे असं अभि यशला सांगतो. तेव्हा मला खूप काळजी वाटते असं यश बोलतो. तेव्हा आपण आईच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया असं अभि बोलतो आणि तिथून निघून जातो. इथे ईशा आणि यश भांडत असतात. तेवढ्यात अभि सुद्धा तिथे येतो आणि उद्या आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे असं अभि आईला बोलतो आणि तुझं रुटीन चेकअप करायचं आहे असंही तो सांगतो. यावर आई त्याला टाळते. आप्पा सुद्धा आईला समजवतात. आई त्यांचं ऐकते आणि होकार देते आणि तिथून निघून जाते. सकाळी आजी घरात नाही यावर आप्पा खुश असतात. केदार विशाखाकडे आजी गेल्यामुळे आईचं मन रमत नसतं. तेव्हा मला काहीही झालेलं नाहीये असं आई आप्पांना सांगत असते. तेवढ्यात अभि तिथे येतो आणि पुन्हा एकदा आईला समजावतो. आप्पा सुद्धा त्याला साथ देतात. आई त्यांचं ऐकते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत शेखर अनिरुद्धच्या अंगावर धावून जातो. तेवढ्यात संजना मध्ये येते तर दुसरीकडे आईच्या गर्भाशयात गाठ झाली असल्याचे निदान समोर येते. नक्की काय घडणार येणाऱ्या भागांमध्ये जाणून घेण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर.